रोल एका सामान्य माणसाने खाली गेला ना आमदार गणपत गायकवाड यांना प्रश्न केला की आपण कल्याण पूर्वेमध्ये विकासाच्या बाबतीत काय काम केलं. त्याच्यानंतर आमदारांची अशी रिएक्शन होती की तुमच्यामध्ये दम असेल तर माझ्या समोर येऊन विचारा. तर एक सामान्य नागरिक म्हणून मी त्या नागरिकाच्या वतीने पुढाकार घेण्याचं काम केलं, पण पोलिसांनी दडपशाही केलेली आहे. एक सामान्य नागरिकांना आपल्या देशामध्ये बोलण्याचा जो अधिकार आहे तो कुठेतरी दाबण्याचं काम आमदाराच्या माध्यमातून चाललेलं आहे. गद्दार हा शब्द त्यांनी जर वापरला असेल तर गद्दारी त्यांनी जवळजवळ गेल्या या 3 टर्ममध्ये 2 पक्ष बदललेले आहेत. सामान्य माणसं कल्याणपूर्वीची जनता शिज्ञ आणि संस्कारी आहेत. त्यांना माहिती आहे की या कल्याणपूर्वेमध्ये कोण कशा पद्धतीचं वागतो आहे. आज या कल्याणपूर्वीचं दुर्दैव असं आहे की आमदार गणपत गायकवाड भाषणामध्ये सांगतात की या कल्याणपूर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे मी काम करू शकलो नाही. 3 टर्म असलेला आमदार 15 वर्ष जर अनधिकृत बांधकाम होत असेल तर मग आमदार होते कुठे, हा एक प्रश्न जनतेच्या मनामध्ये. येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींना जा विचारण्याचा अधिकार हा सामान्य माणसाला आहे, आणि तो जा विचारण्याचं काम मी याच्यानंतर करणार आहे. वरिष्ठांना याची कधी माहिती दिली का आपण? वरिष्ठांना याची कधी माहिती दिली? वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट कळली का याची मला कल्पना नाही आहे. पण आपल्या माध्यमातून वरिष्ठांना एवढंच सांगेल की आम्ही BJP शिवसेना मान्य एकनाथजी शिंदे साहेब, मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही काम करतोय. आम्ही युतीचा धर्म पाळतोय. पण कुठे जर आमच्या शिवसैनिकांना कुठेतरी कल्याणपूर्व भागामध्ये कार्यकर्त्यांना आमच्या जर दडपशाहीप्रमाणे आम्हाला कुठेतरी दाबण्याचं काम जर होत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी आवर्जून सांगेल की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी विकास होत नसेल त्या त्या ठिकाणी आम्ही जाब विचारण्याचं काम करणार का भविष्यात कल्याणपूर्वी? आम्ही युतीचा धर्म पाळू आणि तो आम्ही पाळत आहोत. माहिती ज्या पद्धतीने काल जे झालेलं आहे कल्याण